सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं। महाराष्ट्र के रायगढ़ में तहसील कार्यालय के बाहर मानवीय हक सुरक्षा दल आमरण उपोषण पर बैठे हैं। क्या है पूरा मामला, आइए जानते हैं। मी भाई जगदीश कुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष मानवी हक्क सुरक्षा दल। आमच्या संघटनेच्या वतीने दिनांक 5 मार्च पासून या तळा तहसील कार्यालयाच्या समोर मालकीच्या जमिनीवर बांधलेली अनाधिकृत स्मशानभूमी तात्काळ हटवून त्यांचं झालेलं नुकसान भरपाई त्यांना या बामणे परिवाराला मिळावं या प्रमुख मागणीसाठी मानवी हक्क सुरक्षा दल कोकण विभागाच्या प्रमुख आमच्या मयुरीताई शिंदे यांच्या नेतृत्वात 5 तारखेपासून इथं आमरण उपोषण सुरू केलं। त्या हरी बामणे यांच्या मालकीच्या जमिनीत त्या लोकांनी गावच्या सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्या संघर्षाने यांच्या मालकीच्या जमिनीत आदिवासी समाजाचे स्मशानभूमी बांधून यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला। त्या मालकीच्या जमिनीवर बांधलेली जी स्मशानभूमी आहे ती तत्काळ शासनाने काढून देण्यात यावी, यांची जागा मोकळी करून देण्यात यावी आणि यांच्या ज्या मागणीसाठी जे उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल घेऊन सन्माननीय तहसीलदार साहेब, प्रांताधिकारी साहेब या लोकांनी सर्व या प्रकरणाची चौकशी करून मालकीच्या जमिनीवर बांधलेली जी स्मशानभूमी आहे ती तत्काळ हटवावी आणि या लोकांना न्याय द्यावा अशा पद्धतीचे आमचे मानवी हक्क सुरक्षा दल व भारतीय दलित आदिवासी पॅन्थर सेनेची मागणी असून याबाबत आमच्या मानवी हक्क सुरक्षा दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर रेखारण बावळे ह्या सतत पाठपुरावा करत आहेत। त्यांच्या पाठपुराव्याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी आणि ही स्मशानभूमी तात्काळ हटवावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। संदर्भात मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, दादा भुसे पाटील, त्यानंतर आपले महादेवराव जानकर साहेब सहित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य सचिवाकडे सुद्धा याची मागणी केलेली आहे। त्यांचा पत्रव्यवहार अजून काय प्राप्त झालेला नाही, पत्रव्यवहार प्राप्त झाला नाही अजून त्यांना। मॅडम आमच्या डॉक्टर रेखारण बाळ ह्या मंत्रालयात गेल्या, त्याचा पत्रव्यवहार तपासण्यासाठी माझा असा म्हणजे संघटनेच्या एक मार्गदर्शक तत्वानुसार अन्यायग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे। ज्या लोकांवर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आम्हाला ऊर्जा आहे, त्यामुळे जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे। मयुरी शिंदे, मी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या अध्यक्ष। बामणे परिवाराची जी स्वतःच्या मालकी हक्काची जी जमीन आहे त्याच्या अतिक्रम केलेलं आहे आणि त्या जमिनीमध्ये आज म्हणजे बेकायदेशीर म्हणजे स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे आणि ती स्मशानभूमी तोडावी ह्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। हो, आमच्या संघटनेकडून आम्ही म्हणजे पत्रव्यवहार आम्ही मंत्रालयात फडणवीस साहेब आणखीन कोर्टामध्ये आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केले आहेत, महापंचायत समितीला केलेले आहेत, अलिबागला केलेले आहेत, तहसील ऑफिसला केलेले आहेत, सगळ्यांना पत्रव्यवहार करूनच आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। आमची मागणी एकच आहे की आमच्या म्हणजे गट सर्वे नंबर 73 जी स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे त्या आमच्या जमिनीमध्ये बांधण्यात ज्या बामणे कंपनीमध्ये बांधण्यात आलेली आहे ती तोडण्यात यावी ह्यासाठीच आम्ही मागणी केलेली आहे। आमच्याकडे सगळे कागदपत्र पूर्णपणे तयारी आहे आमच्याजवळ। मागणी जर इथे आमची मागणी नाही पूर्ण झाली तर आम्हाला आझाद म्हणजे मंत्रालयातून ऑर्डर घेऊन आम्हाला आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसायचं आहे। उपोषणा तुकाराम बामणे पूर्वीपासून आम्ही कसत आहोत आणि ते आमच्याच अंगाखाली आहे, त्याच्यामध्ये सरपंचावर ग्रामसेवकावर पोलीस पाटील यांनी चुकीचा गट क्रमांक 73-74 दाखवून 11.10 सरकारी आकार रिपोर्ट दाखवून त्याच्यावर स्मशानभूमीचे काम केले आणि ते काम करायच्या पूर्वी आम्ही जे बांधकाम मोजणीसाठी आम्हाला कळवले होते 30 डिसेंबर 2017 त्यावेळेस आम्ही हजर राहून त्यांना आम्ही आरकाटी वगैरे दिली होती का तुम्ही आमच्या जमिनीमध्ये बांधू नका, तरी ते ऐकले नाहीत आणि लहान 15-14 वर्षाच्या मुलींना घेऊन त्यांनी सुट्टीचा दिवस बघून ते पूर्ण काम तयार केले आणि स्मशानभूमी पूर्ण केलेली। आम्ही कोर्टाचे लेखी स्वरूपात सरपंच ग्रामसेवक यांना देऊन सुद्धा ते लोक ऐकलेले नाही आहेत। आमची जमीन जी आमच्या यात म्हणजे सरकारी पडतो लावलेला आहे तो जर नाही निघाला तर आम्ही आझाद मैदानला आंदोलन चालू ठेवणार। वनिता तुकाराम बामणे, माझं लग्न झाल्यापासून मी त्या संसारात मरताय त्या जमिनीत ह्या लोकांना सांगत असताना ही लोक ऐकली नाही आणि त्यांनी जो स्मशानभूमीचा चर खणलं तरी पण आम्ही तिथं आरकाटी देत असताना ही लोक ऐकली नाही। ग्रामसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील तिथं उभा असताना त्यांनी ऐकलंच नाही आमचं असं बोलणं। त्यांनी काना नाकड्या केल्या मना सांगितलं का 10,000 रुपये घे तर म्हणलं माझ्या मालकीत नाही, तुझ्या त्या भराव करायला सांगितला तुझ्या मालकीत दे ना ते पैसे तू घे, माझी 3 मुलं आहेत तेवढीच जागा आहे मला। तर मग त्याने काय नाही बोलत हे काय बोलत ते आलेला
सिमेंट रेती त्यांनी नेलं तिकडे उचलून, आणि आता हे जोरावारी ते शेनवली पंचायतीत सरकारी पद लावून छान हे आम्हाला अतिशय त्रास देत आहेत. आणि आदिवाशांचा तिथं स्मशान पहिला नव्हता, त्यांचा तिकडं होता, पण त्यांनी तिथंच हट्टी केली ना, आम्हाला सांगितलं आमचा हिथंच आहे. हर्षला हरिश्चंद्र बामणे, बामण्यांचे सून आहे. मला पण आज 20-25 वर्ष झालेली आहे. मी पण तिथं व्यवहार संसारित केलेला आहे. आणि तिथं पोरं माणसं जालतात. मी नाचणीवरी करीत असताना तिथं पोरं पुढं पुढं जालीत होते पुरतात. माझी मागणी आहे अशी, स्मशान हटवायचं, हटवायच लागेल, कारण आमच्या जमिनीमध्ये आहे. हरिश्चंद्र तुकाराम बामणे, अमर उपोषण असं आहे की आमच्या जमिनीमध्ये भरपूर म्हणजे आम्हाला अतिक्रमांक झालेला आहे. आणि हा अतिक्रमांक आम्ही कोर्टाकडून लेटर आणून तहसीलदार हे तलाठी पण ऐकत नाही, ग्रामसेवक ऐकत नाही, पोलीस पाटील पण ऐकलेलं नाही. आणि त्यामुळं आमच्या जमिनीतनं हा स्मशान जो आहे तो हटवावा, नाही तर आम्ही हजेत मैदानात जाऊन आत्महत्या करणार. कॅमेरामॅन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तवा, ग्लोबल चक्र मुंबई. सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं.